मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारनं कर्जमाफी योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे त्याशिवाय महिलांवरील अत्याचार रोखण्यात राज्य सरकारला अपयश आलंय असा आरोप करत भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज राज्यव्यापी धरणं आंदोलन करण्यात आलं त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालय आणि करवीर तहसीलदार कार्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यांनी राज्य सरकारविरोधात तीव्र आंदोलन केलं सात बारा कोरा करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचं आश्वासन पाळावं अन्यथा सरकारला सळो की पळो करून सोडू असा इशारा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक यांनी दिला महाविकास आघाडी म्हणजेच शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी सत्तेवर येताना किमान समान कार्यक्रम जाहीर केला होता त्यामध्ये शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करून त्यांना कर्जमुक्त आणि चिंतामुक्त करण्याची घोषणा केली होती मात्र तीन महिने झाले तरी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही अशातच राज्यातील महिलांवरील अत्याचारामध्ये दिवसेंदिवस वाढ होतीये गृह खातं महिलांचं संरक्षण करण्यात पूर्णपणे अपयशी ठरलंय विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेनेला जनादेश मिळालेला असतानाही भाजपची फसवणूक करून शिवसेनेनं काँग्रेस राष्ट्रवादीसोबत सत्ता मिळवली महाविकास आघाडी सरकारनं शेतकऱ्यांची पूर्णपणे फसवणूक केली आहे असा आरोप करत भारतीय जनता पक्षाच्या वतीनं राज्यातील सर्व तहसीलदार कार्यालयांसमोर आज धरणं आंदोलन करण्यात आलं त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालय आणि करवीर तहसील कार्यालयासमोर भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं आंदोलनासाठी जमले होते नारी तेरे सन्मान मे भाजपा मैदान मे अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या महाविकास आघाडी सरकारनं दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी आणि महिलांवरील अत्याचार रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याच्या निषेधार्थ आजचं आंदोलन पुकारल्याचं भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक यांनी सांगितलं संपूर्ण कर्जमाफीची घोषणा करून प्रत्यक्षात फसवी पीक कर्जमाफी जाहीर केली आहे सरसकट कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करणं गरजेचं होतं मात्र या सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला केवळ पानं पुसली आहेत फडणवीस सरकारनं शेतकऱ्यांचं थकीत दीड लाख रुपयांचं कर्ज माफ केलं होतं पण आत्ताच्या सरकारनं कर्जमाफीसाठी लादलेल्या ला जाचगाटीमुळं जिल्ह्यातील नव्वद टक्के शेतकरी वंचित राहणार आहेत तसंच प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारनं वाऱ्यावर सोडलंय अशी टीकाही महाडिक यांनी केली नाही जोपर्यंत सात बारा कर होत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन चालू राहणार आहे त्याचबरोबर दुसरा विषय जो महत्वाचा आहे तो म्हणजे महिलांच्यावर अत्याचाराचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे प्र प्रकरण आपण पाहिलं त्या मुलीवर अत्याचार करून तिला जाळण्यात आलेला आहे तिचा मृत्यू झालेला आहे लासलगावला तसंच प्रकरण घडलं त्याही महिलेचा मृत्यू झालेला आहे आणि मग कुठं आहे सरकार कुठं यांची लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन काय आहे त्यांना जाग आणण्यासाठी हे आंदोलन आहे जोपर्यंत शेतकऱ्यांचा साथ बाराकोरा होत नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या वतीनं हे आंदोलन चालू राहणार आहे राज्य सरकारनं शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद करावी अशी मागणी त्यांनी केली महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात आणि शेतकऱ्यांना चिंतामुक्त करावं अन्यथा महाविकास आघाडी सरकारला सळो की पळो करून सोडू असा इशारा महाडिक यांनी दिला दरम्यान करवीर तहसीलदार शीतल भामरे मुळे यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारलं शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस हजार रुपये आणि फळबागांसाठी हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी पूरबाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या खात्यावर चालू पीक कर्जमाफीची रक्कम जमा करावी बांधकाम कामगारांना साहित्य खरेदीसाठी कल्याणकारी महामंडळाकडून पाच हजार रुपये मिळावेत अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्यात आजच्या आंदोलनामध्ये माजी आमदार अमल महाडिक देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे मंत्री बाबा देसाई जिल्हा परिषद सदस्य महेश चौगले हिंदूराव पाटील पंचायत समिती सदस्य सरिता कटेजा रमेश चौगले विजय देसाई संभाजी पाटील तानाजी पाटील उदय शेटके भैया शेटके शिवाजी बुवा राजेंद्र संगपाळ नामदेव पाटील यांच्यासह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते